भारत मातेचे तेजस्वी सुपुत्र क्रांतिकारकांचे प्रेरणास्त्रोत आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याची संकल्पना पारतंत्र्याच्या बेडीमध्ये असताना देखील ज्यांनी सातत्याने केली ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आज त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने अत्यंत विनम्र अशा प्रकारची आदरांजली अर्पित करतो। आज कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपले पालकमंत्री गिरीश महाजन जी या अतिशय सुंदर सोहळ्याचं आयोजन ज्यांनी केलं ते भाजपचे प्रदेशाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री प्रसाद लाड, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजनाताई भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, भगूरच्या नगराध्यक्ष अनिताताई करंजकर, उपनगराध्यक्ष मनीषाताई कस्तुरे, देवाली कंटोनमेंटचे उपाध्यक्ष दिनकर आढाव, सन्माननीय खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, सुनीलजी बागुल, वसंतजी गीते, लक्ष्मणजी सावजी, सर्व सन्माननीय अतिथिगण आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर माझ्या स्वतःकरता अत्यंत भाग्याचा दिवस आहे की भगूर इथे प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घराला, जन्मस्थानाला मला भेट देता आली आणि एखाद्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर ज्या प्रकारची पवित्र भावना ही मनामध्ये तयार होते तशीच पवित्र भावना एखाद्या मंदिरापेक्षा देखील जास्त पवित्र भावना या घरामध्ये आल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वास या ठिकाणी राहिलेला आहे अशा प्रकारची भावना ही मनात आल्यानंतर मला त्या ठिकाणी झाला आणि म्हणून मी प्रसाद लाड आणि सर्व आयोजकांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो की हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी त्यांनी आयोजित केला। खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे व्यक्ती नव्हते, ते एक संस्था होते। आपल्या जीवनामध्ये एक व्यक्ती किती वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकतो, एखाद्या व्यक्तीमध्ये किती प्रतिभा असू शकते, किती दुर्दम्य आत्मविश्वास असू शकतो, किती प्रचंड मनोबल असू शकतं, या प्रत्येक गोष्टीचा उच्चांक म्हणजे तात्याराव सावरकर। खऱ्या अर्थानं अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सातत्यानं संघर्षाची भूमिका कधी सोडली नाही, प्रचंड अन्याय सहन केला, अपमान सहन केला, शिक्षा भोगली, पण देशहिताचा समाजहिताचा विचार हा मनातनं कधीच ढळू दिला नाही। अशा प्रकारचे तात्याराव ज्यांनी आपल्या लहानपणी याच भगूरच्या घरामध्ये ही शपथ घेतली की सशस्त्र क्रांतीचा प्रयोग करून त्या माध्यमातनं लढता लढता मरेन किंवा स्वतंत्र भारतामध्ये जगेन, अशा प्रकारची प्रेरणा लहानपणीच ज्या सावरकरांनी घेतली होती त्या सावरकरांनी खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं अतिशय मेधावी अशा प्रकारचे छात्र होते, प्रत्यंत अत्यंत मोठी प्रतिभा होती। मनात आणलं असतं तर शिक्षणानंतर कोट्यावधी रुपये कमवू शकले असते, पण त्याकरता त्यांचा जन्म झाला नव्हता। या भारतभूमीचे सुपुत्र म्हणून या भारतभूमीला इंग्रजांच्या जोखडातनं मोकळं करण्याकरता त्यांचा जन्म झाला होता आणि म्हणून सावरकरांनी सांगितलं की अंधतेने व्रत घेतलं नाही, जे व्रत मी घेतलेलं आहे सतीचं वाण आहे आणि सतीचं वाण हे अंधतेने घेतलेलं नाही आहे, विचारपूर्वक घेतलंय, मला माहिती आहे याच्यात मिळणार काही नाही आहे, याच्यामध्ये केवळ मला या ठिकाणी त्रास सहन करावा लागणार आहे, पण हा त्रास या देशाच्या करता मी सहन करण्याकरता तयार आहे। अतिशय अशा प्रकारच्या भावनेतनं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक एक क्रांतिकारक घडवला। स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारकांचे प्रेरणास्त्रोत होते। सशस्त्र क्रांतीचा जो लढा उभा राहिला त्याला सर्व प्रकारची वैचारिक आणि त्यासोबत सर्व प्रकारची शस्त्रास्त्रांची मदत ही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली आणि आपल्याला माहिती आहे इंग्लंडमध्ये राहत असताना बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण असेल, पुस्तकातनं बंदुका भारतात पाठवायच्या असतील, मदनलाल धिंगरा सारखा एक क्रांतिकारक
त्याला प्रेरणा द्यायची असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारची भूमिका पार पाडली अत्यंत तेज इतका तेजस्वी माणूस होता की त्यांच्या तेजाने इतक्या मोठ्या प्रमाणात त्या काळची तरुणाई आकृष्ट व्हायची आणि इंग्लंड मध्ये लंडन मध्ये त्या ठिकाणी क्रांतिकारकांची वसाहत तयार करण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं। पण हे सगळं करत असताना आपण या ठिकाणी आलोय ते शेवटी आपल्या मातृभूमी करता आणि म्हणून आपण बघितलं की समुद्राला देखील आव्हान करत ने मजसी ने परत मातृभूमीला म्हणणारे कवी मनाचे पण तेवढेच कणखर अशा प्रकारचे स्वातंत्र्यवीर सावरकर की ज्यांच्या जीवनामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाली लगेच दुसरा खटला दुसरी काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि दोन्ही काळ्या पाण्याच्या शिक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी अंदमानच्या कालकोठीमध्ये आता आपला मृत्यू अटळ आहे हे माहिती असताना देखील त्या इंग्रजी साम्राज्याच्या न्यायाधीशाला अरे तुझं राज्यच 50 वर्ष चालणार नाही तू काय मला या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा देतो हे म्हणण्याचं धाडस हे स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये होतं। आणि काय त्या परिवार एकीकडे बाबाराव दुसरीकडे तात्याराव त्या अंदमानच्या कालकोठीमध्ये दोन्ही बंधू काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते आणि कशा प्रकारची शिक्षा त्या शिक्षेमध्ये जनावराला देखील लाजवेल अशा प्रकारे मानवाला वागणूक दिली जात होती। कोलूला त्या ठिकाणी पहिल्यासारखं झुंपलं जात होतं दिवसभर तेलाच्या खाणीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण श्रम करावे लागत होते आणि बैलासारखा तो त्या ठिकाणी कोलू फिरवावा लागत होता खायला देखील मिळायचं नाही आंघोळीला पाणी नाही त्या ठिकाणी कचरा त्या ठिकाणी कीटक त्या ठिकाणी घास त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराई अशा अवस्थेमध्ये तात्याराव सावरकर बाबाराव सावरकर काय प्रसंग असेल बघा दोन बंधू त्या एका कारागृहामध्ये अनंत यातना भोगतायत आणि भेटल्यानंतर ख्याली खुशाली विचारत नाही भारत मातेबद्दल बोलतायत वर्ष दोन वर्ष निघून जातात दोन भाऊ एकाच जेलमध्ये आहेत पण दोन भावांची भेट होत नाही काय अवस्था असेल आपला कडे कोण कैदी आहे याची देखील माहिती नाही अशा प्रकारची अवस्था आणि दोघं भेटल्यानंतर खऱ्या अर्थानं भारत मातेच्या ख्याली खुशालीची चर्चा करतात काय संस्कार असतील काय तेज असेल काय त्या ठिकाणी भावना असेल त्या अंदमानच्या कालकोठरीमध्ये एका अतिशय शेवटच्या खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवलं होतं आणि ठेवण्याचं कारण काय होतं तर त्यावेळच्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा असा स्वातंत्र्य सेनानी आहे असा सैनिक आहे की जोपर्यंत याचा तेजोभंग करणार नाही जोपर्यंत आम्ही याचा नामोहरम करणार नाही जोपर्यंत याच्यामध्ये भीतीची भावना तयार करणार नाही जोपर्यंत याच्यामध्ये निराशा आम्ही आणणार नाही तोपर्यंत हा हजारो सैनिकांना तयार करेल हजारो स्वातंत्र्य सैनिकांना क्रांतिकारकांना तयार करत राहील त्यामुळे याचा तेजोभंग करा कालकोठरीमध्ये जिथे एक माणूस देखील दिसत नाही अशा ठिकाणी आणि तिथनं जर काही दिसत असेल तर केवळ फाशीचं गृह दिसायचं आणि जाणीवपूर्वक त्या अंदमानच्या कारागृहामध्ये कोणाला फाशी द्यायची वेळ यायची त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ती फाशी दिसलीच पाहिजे आणि त्यातनं त्यांचा तेजोभंग झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न केला जायचा। माझी जन्मठेप हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक वाचल्यानंतर केवळ पुस्तक वाचून आपल्या अंगावर शहारे येतात पण त्या ठिकाणी काय त्यांनी भोगलं असेल तो तिथला जो पोलीस अधीक्षक होता बारी त्या कारागृहाचा अधीक्षक त्याचे अनन्वित अत्याचार त्या अत्याचाराच्या विरुद्ध तिथे पुन्हा सर्व शक्ती जागृत केली कैद्यांना एकत्रित केलं आणि बारीला देखील नमवण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या अंदमानच्या कारागृहामध्ये केलं 10 वर्ष 11 वर्ष 12 वर्ष कारागृहामध्ये आणि इतके अनन्वित अत्याचार काय अवस्था असेल बघा त्या कारागृहामध्ये गेलेला व्यक्ती एकतर मरायचा नाहीतर विडाहून बाहेर यायचा अनन्वित अशा प्रकारच्या छळानं अनेक लोक क्रांतिकारक कैदी हे त्या ठिकाणी अक्षरशः दुर्बल मनस्क झाले वेडे झाले पागल झाले पण त्यातही कविता स्फुरत देशभक्तीच्या कविता लिहित देशभक्तीचं वाङ्मय लिहित लिहायला काही नव्हतं तर त्या कालकोठरीच्या भिंतीवर जे मिळेल त्यांनी कोरून कोरून देशभक्तीचे धडे लिहिणारे स्वातंत्र्यवीर सावरकर अशा प्रकारचा दुसरा क्रांतिकारक या देशामध्ये होणे नाही अशा प्रकारचे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। खऱ्या अर्थानं
ज्या प्रकारचं स्फुल्लिंग या देशामध्ये त्यांनी चेतवलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर भारत गुलामगिरीमध्ये का गेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना माहिती होतं। या भारतातली जाती व्यवस्था, या भारतातली रोटी बंदी, बेटी बंदी, या भारतामध्ये परदेश गमनावर बंदी, अशा प्रकारच्या रूढींनी परंपरांनी या भारताला गुलाम बनवलं। जो भारत एकेकाळी सांस्कृतिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, भौतिक दृष्ट्या संपन्न भारत होता, त्या भारताला या भारतातल्या रूढींनी परंपरांनी गुलाम बनवलं। जोपर्यंत या रूढी परंपरा आम्ही तोडून टाकणार नाही तोपर्यंत भारत हा स्वतंत्र होऊ शकत नाही, अशा प्रकारचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सांगणं होतं। आणि त्यातच खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या प्रकारचे समाजामध्ये त्यांनी जे प्रयोग केले ते प्रयोग देखील आपण अत्यंत जवळून बघितलेले आहेत। ज्यावेळी रत्नागिरीमध्ये गेले त्यावेळी रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जातीभेदाच्या भिंती तोडण्याकरता सहभोजनाचे कार्यक्रम, मंदिर मोकळे करण्याचे कार्यक्रम, पतित पावन सारखं मंदिर, फार मोठी समाजसेवा त्या कालावधीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली। कारण ते असं म्हणतात की जोपर्यंत या समाजामध्ये जाती व्यवस्था आहे, जातीच्या भरोशावर माणसा माणसामध्ये भेद आहे, तोपर्यंत भारत गुलामच राहील। आमची गुलामगिरी या भेदामुळे आहे। ज्या दिवशी या भेदाचे बंधन आम्ही तोडून टाकू, ही रोटी बंदी, बेटी बंदी ज्या दिवशी आम्ही संपवून टाकू, शुद्धीबंदी आम्ही संपवून टाकू, परदेश गमनाच्या संदर्भात आमच्या रूढी परंपरा आम्ही तोडून टाकू, त्यावेळी या भारतामध्ये अशी तेजस्वी अशा प्रकारची जन तयार होईल की त्यातनं या भारताला कोणीच कधी पराधीन करू शकणार नाही। आणि तेच काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं। या भारतामध्ये एक अशी संकल्पना इंग्रजांनी मांडली की 1857 स्वातंत्र्य समर हे स्वातंत्र्य समर नाहीये, ते केवळ सैनिकांचं बंड आहे। आणि या स्वातंत्र्य समरामध्ये केवळ सैनिकांनी बंड केल्यामुळे ते बंड चिरडून टाकण्याचं काम हे इंग्रजांनी केलं। हळूहळू भारतीयांना देखील तो इतिहास पटू लागला होता आणि भारतीयांना देखील हे वाटायला लागलं होतं की कदाचित हे सैनिकांचंच बंड होतं। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं हे सैनिकांचं बंड नाहीये, हे भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील सोनेरी पान आहे, हे खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्याचं समर आहे, युद्ध आहे। आणि याच्यामध्ये बलिदानी गेलेला एक एक व्यक्ती हा भारतीय स्वातंत्र्याकरता लढत लढत शहीद झालेला व्यक्ती आहे, त्यामुळे याला सैनिकांचं बंड म्हणता येणार नाही। आणि पहिल्यांदा या देशाला स्वातंत्र्याचं समर 1857 साली सुरू झालं याची प्रचिती जर कोणी आणून दिली असेल तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणून दिली। बंधू भगिनींनो, एवढी अफाट अशा प्रकारची इच्छाशक्ती त्या माणसामध्ये होती। मगाशी सांगितलं गिरीश भाऊंनी कशा प्रकारे मार्सेलिसच्या बेटावर बोटीमधनं उडी मारून ते गेले, कारण त्यांना हे माहिती होतं की मी फ्रान्सच्या किनाऱ्याला लागलो, मी भारताचा आणि इंग्लंडचा बंदी आहे, मी फ्रान्सचा बंदी नाही आहे। आणि फ्रान्समध्ये जर मी गेलो तर त्या ठिकाणी ब्रिटिश सैनिकांना मला अटक करता येणार नाही। हे तर या देशाचं दुर्दैव होतं की ते फ्रान्सचे त्या काळचे जे सैनिक होते, पोलीस अधिकारी होते, ते विकले गेले आणि त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुन्हा इंग्रजांच्या स्वाधीन केलं। अन्यथा फ्रान्समधनं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतीची जी ज्योत पेटवली असती कदाचित या देशामध्ये एक आग डोम उसळण्याचं काम हे स्वातंत्र्यवीरांच्या माध्यमातून झालं असतं। एकीकडे हे सगळं होत असताना प्रचंड मोठी प्रतिभा असलेला व्यक्ती, त्यांनी लिहिलेलं साहित्य, त्यांनी लिहिलेल्या कविता, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, प्रत्येक गोष्ट ही पथदर्शी आहे। या व्यक्तीमध्ये इतकं तेज होतं, इतकी प्रतिभा होती। मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं। मराठीमधले आज अनेक प्रचलित शब्द हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले आहेत। आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपला देश, आपला धर्म, आपली भाषा या प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला रास्त अभिमान असला पाहिजे अशा प्रकारचं स्फुल्लिंग आपल्यामध्ये चेतवलं। दुर्दैवाने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने अन्याय झाला। 1947 पूर्वी इंग्रजांनी अन्याय केला आणि 47 नंतर राज्यकर्त्यांनी देखील अन्याय केला। राज्यकर्त्यांना हे माहिती होतं की या माणसामध्ये इतकी ताकद आहे, इतकी प्रतिभा आहे की त्यावेळेचे जे राजकारणी होते, त्यावेळेचे जे नेते होते, त्या नेत्यांना कधीही यांची प्रतिभा झाकाळून टाकेल
आणि म्हणून त्या भीतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सातत्याने अन्याय झाला. आपल्या देशाकरता अंदमानच्या कालकोठरीमध्ये ज्या व्यक्तीने 10 वर्ष 11 वर्ष 12 वर्ष घालवले त्या अंदमानच्या कारागृहामध्ये त्यांच्या नावाची लागलेली पट्टी काढण्याचं काम देखील एका नालायक मंत्र्यांनी या देशामध्ये करण्याचा प्रयत्न केला. आणि माझं आव्हान आहे त्या लोकांना, सोडून द्या. 10 वर्ष 10 दिवस तरी अंदमानच्या कालकोठरीमध्ये कोलूचा बैलासारखं त्या ठिकाणी चुंपून ते कोलूचं जे दांड आहे ते ओढून दाखवण्याची हिंमत तुम्ही दाखवा तर तुम्हाला आम्ही या ठिकाणी स्वातंत्र्यवीर म्हणू. स्वतः एसीच्या गाड्यांमध्ये फिरायचं, एसीच्या ऑफिसमध्ये बसायचं आणि स्वातंत्र्यवीरांना देशद्रोही ठरवायचं यापेक्षा मोठा देशद्रोह नाही आहे. आणि असे देशद्रोही लोक जर या देशामध्ये सत्तेमध्ये मंत्री बनतात तर यापेक्षा या स्वातंत्र्याचा यापेक्षा मोठा अपमान काही नाही आहे. पण या देशातल्या लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही, कारण या देशातल्या लोकांना स्वातंत्र्यवीरांचा अभिमान होता, स्वाभिमान होता आणि त्या स्वातंत्र्यवीरांच्या पाठीमागे हा संपूर्ण देश जाज्वल्य देशभक्तीनं उभा राहिला. आज नाही हजारो वर्ष जोपर्यंत या देशामध्ये या पृथ्वीवर मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत स्वातंत्र्यवीरांचे विचार, त्यांनी लिहिलेली जे साहित्य आहे ते साहित्य हे प्रत्येक मनुष्याला निश्चितपणे त्या ठिकाणी ऊर्जा देत राहील. आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मदिनी जर काही संकल्प करायचा असेल तर तो पहिला संकल्प हा केला पाहिजे की समाजातला जातीभेद हा पूर्णपणे संपला पाहिजे, विषमता नष्ट झाली पाहिजे, विषमता मुक्त समाज हा स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित समाज आहे. आपला देश, आपला धर्म, आपली संस्कृती, आपला विचार, आपली भाषा या प्रत्येक गोष्टीचा जाज्वल्य अभिमान हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत आहे. ती देशभक्ती आम्ही जागृत ठेवू अशा प्रकारचा संकल्प करणं हीच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली आहे. आज अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी लावलंय. त्याचप्रमाणे नाशिकच्या नगर वाचनालयाने देखील अतिशय दुर्मिळ पुस्तकं या ठिकाणी आणलेली आहेत. माझी सर्वांना विनंती आहे हे प्रदर्शन आपण बघा, यातली जी पुस्तकं आपल्याला वाचता येतील ती वाचा आणि त्या माध्यमातून सावरकरांचं थोडंही तेज आपल्याला प्राप्त झालं तर या देशाला परमवैभवाकडे नेण्याचं काम आपण सर्व लोक मिळून करू. मी पुन्हा एकदा प्रसाद लाड आणि संपूर्ण आयोजकांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि गिरीश भाऊंनी एक संकल्पना या ठिकाणी मांडली आहे की एक संग्रहालय स्वातंत्र्यवीरांचं आणि क्रांतिकारकांचं झालं पाहिजे. गिरीश भाऊ जरूर तुम्ही त्याची संकल्पना तयार करा, तुमच्या संकल्पनेच्या पाठीशी राज्याचं सरकार निश्चित उभं राहील. एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.